वणी येथील बाजार पटांगणात दोन गटात झालेल्या हाणामारीत एक जण गंभीर जखमी झाला. जखमीला नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यातील राहुल गांगोडे याच्या मानेवर धारदार शस्त्राने मारल्याने प्रकृती चिंताजनक आहे. या विरोधात वणी पोलीस ठाण्यात सोमनाथ श्रीखंडे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. राहुल पवार याने लोखंडी तीक्ष्ण हत्याराने राहुल गांगोडे यास मारहाण केली. त्यात गांगोडे याच्या मानेवर दोन्ही बाजूने गंभीर मार लागला असल्याने गंभीर जखमी झालेत. त्याला तातडीने नाशिकला खासगी रुग्णालयात नेण्यात आले. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. तसेच सोमनाथ श्रीखंडे यांनाही दुखापत झाली. तसेच वणी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून त्यानुसार वणी पोलिसांनी विकास कारभार पवार, राहुल दिनकर पवार, कांतीलाल कारभार पवार, दैनिक दिनकर पवार यांच्या विरोधात वणी पोलीस ठाण्यात राहुल गांगोडे यास जीवे मारण्याच्या उद्देशाने दुखापत केली. तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यातील दोघांना हाताला पायाला दुखापत झाली आहे. त्यांना वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलाय. या प्रकरणाचा तपास कळवत उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, वणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर शिंपी, पोलीस हवालदार शेवाळे वर्जे, पोलीस कॉन्स्टेबल किरण धुळे करीत आहे. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गांगुर्डे, वणी.